साधुन, जागतिक औचित्य साधून रेल्वे मंडळ आणि मध्य रेल्वे विभागातर्फे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात जागतिक वारसा दिन साजरा करण्यात आला मंडल रेल प्रबंधक नीरज कुमार दोहरे हेरिटेज गॅलरीची पाहणी त्यांनी केली या प्रसंगी अप्पर मंडल रेल प्रबंधक शैलेंद्र परिहार आणि विविध विभागाचे शाखा प्रमुख उपस्थित होते ही हेरिटेज गॅलरी जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये डिझाईन करण्यात आली आहे ही गॅलरी सोलापूर मंडलमध्ये राखून ठेवलेल्या सर्व वारसा मालमत्तांच्या छायाचित्रांसह सुसज्ज आहे यामध्ये कोळशावर चालणारं इंजिन अहमदनगर येथील मिल्ट्री टँक यांचं छायाचित्र आहे तसंच परिचालनासाठी लागणारी विविध यंत्रसामुग्री प्रदर्शनासाठी इथं ठेवण्यात आली होती त्याचप्रमाणे एक महत्त्वपूर्ण माहिती देणारा सेमिनार सुद्धा आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर व्यंकटेश मेतन आर्थोपेडिक सर्जन यांनी देशातील विविध अतुल्य संपत्ती विषयाची माहिती दिली त्याचबरोबर दुसऱ्या वक्त्या सीमांतिनी चाफळकर यांनी सोलापुरातील जागतिक वारसा असलेली ठिकाणं आणि संस्कृती याविषयी या, या सेमिनारमध्ये माहिती दिली त्याचप्रमाणे सिनियर डी ओ शिवाजी कदम यांनी रेल्वे विभागानं जतन केलेल्या वास्तू तसंच वस्तूंविषयी माहिती दिली हा कार्यक्रम विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमासाठी रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते